बघितलं की चटणी सुद्धा रेडी आहे, आंबोळ्या सुद्धा रेडी आहेत आणि आता आपण जातोय खायला. चला नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद आणि आता रात्रीचे 11:15 वाजलेत आणि माझ्या मागे तुम्ही जे बघताय ना ते आहे वड्याचं पीठ, ज्याच्या उद्या सकाळी आपण आंबोळ्या बनवणार आहोत. तर त्याची आता तयारी चालली आहे आणि याच्यामध्ये आपण बघतोय की फक्त आपण मीठ आणि हळद टाकलेत चवीसाठी. तर उद्या सकाळी आपण भेटू आणि रात्रभर हे आहे ना पूर्ण पीठ अगदी मस्तपैकी तयार होईल आणि सकाळी आपण आंबोळ्या बनवू. तर आता डायरेक्ट सकाळी भेटूया. तर मित्रांनो, आता सकाळ झाली आणि 8 वाजलेत. ऍक्च्युली झालं लेट झालं आपल्याला, कारण आपण सकाळी विहिरीवरती ना एक पाण्याची खेप मारली, आपण विहिरीवर गेलो होतो पाणी आणलं. तर आता तुम्हाला मी काल रात्री जे दाखवलं होतं ना आपण आंबोळ्या बनवतोय, तर आपण आता तिकडे जाऊया आणि तुम्ही सुद्धा बघा. बघितलात ना इथे आपण पहिला म्हणजे खोबरा घेतलाय, नंतर आपण मिरची, नंतर लिंबू सुद्धा टाकलाय आणि कोथिंबीर टाकली आहे का? हा, आणि कोथिंबीर सुद्धा आपण टाकली आहे. तर आता आपण जेव्हा पूर्ण रेडी होईल ना रेडी आहे, आंबोळ्या सुद्धा रेडी आहेत आणि आता आपण जातोय खायला. चला कसे होते? आवडे एकदम मस्त. आवडे आंबोळे 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 मस्त एकदम. चटणी पण मस्त होती. आता आटला तर चालू आहे. कसे आपण आता आटला खातोय. तर मित्रांनो, ह्याच्या आंबोळ्या होत्या ना खूप स्वादिष्ट अशा आंबोळ्या होत्या. तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.